जीजा देवी और हे सब तो पूरी केलो आई सोड देवेनी देवेनी नी औ सर मला मला खोलीत बांधून ठेवले इने देवी आदी आप काय प्रकार हाय औ सर मी नाही केले हे सगळं नाही औ सर मला वाण घेण्याचा मान मिळू नये ना म्हणून खोलीत बांधून ठेवले इने मला नाही औ सर आता मात्र कर झाला हो औ साहेब हा म्हणजे निवळ बारीश पण असते हो काय करता तुम्ही आऊ साहेब चार चौघांसमोर आमच्या मुलीवर हात उगारला चार बायकांच्या देखत तुमच्या लेकीने काय केलं हे नाही बघितलं तुम्ही हे बघा आऊ साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आमची मुलगी असं कधीही करणार नाही हो त्या आमच्या सुनबाई आहेत आता तुमची लेट ना राहिली तेव्हा तिच्या बरोबर काय करायचं आणि काय नाही ते आम्ही ठरवू तुझी कारस्थान अजूनही उतू चालली आहे आज समारंभात भी तू कारस्थान करायचं सोडलं नाहीस ना आता तुला शिक्षा एकच आजची कोणी भी वटी भरणार नाही तुझी मंगळागौर पुरी भरणार नाही देवयानी बाई तुमच्या माहेरच्यांचा हट्ट म्हणून आम्ही मंगळागौर या घरात कराया घेतली म्हटलं घरात काहीतरी शुभ कार्य होईल घरातली संकट दूर होतील पर नाही अजिबात नाही तुम्ही ठरवूनच टाकलंय की ह्या घरात काय बी चांगलं होऊ द्यायचं नाही हे घर सरळ चालू द्यायचंच नाही आऊसाहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी शपथ घेऊन सांगते की आमची देऊ असं कधीच करणार नाही कधीच नाही आऊसाहेब एक विनंती करते मंगळागौरीचा हा समारंभ असा अर्धवट सोडून चालणार नाही त्याची सांगता पूर्ण नीट झालीच पाहिजे आऊसाहेब देवयानीची ओटी न भरण्याची शिक्षा मागे घ्या प्लीज नाही आम्ही ही शिक्षा मागे घेणार नाही आम्ही आमच्या मुलीची मंगळागौर अशी अर्धवट सोडून जाणार नाही अहो निदान मला तरी भरू द्या तिची ओटी चल ग मी भरते तुझी ओटी या बघा आमच्या घरात आमच्या विरोधात जायचा प्रयत्न करायचा नाही एवढा जर तिचा पुळका असेल ना तर तिला घेऊन जा आपल्या घरी औषध देव देव शांत चार चौघांसमोर वाद नको हे बघ त्या तुझ्या आजीचा सुबाई आहे मोठे आहेत त्यांच्याशी वाद घालायचा नाही बर नाही ह्यांना मी या घरात नको आहे तर मला पण या घरात राहायची काही इच्छा नाही चल अगं ए वेडाबाई असं काय बोलतेस तू हे अगं हे घर तुझंच आहे आता
हे सासर आहे तुझं, तू इथंच राहणार, आम्ही निघतो. चल ग विद्या आणि अशोक. कुणी भी कुठं जायचं नाही. मावशी बाई हो, भक्ती कोण आणवत ती. भाऊ साहेब, मावशींच्या नादी लागू नका, गप बसा. वय माझ्या नादी लागू नकसा. तुम्हाला ह्या गिरिजेचं लय पुळकं येतो ना, व तस मला मी देव येण्याचं पुळकं आलंय असं समजा. मी तिच्या माग कायम उभी राहणार आहे. देवयानी बस तिथं प्या भरती तुझी मोठी. बस की लेकीची ओटी भरा की. चंद्रिका बाई, तुम्हाला काही एकडे सांगायला पाहिजे होय. गिरजा आता तू बसा, तुझी ओटी भरायची. नाही, हिची ओटी कुणी भी भरायची नाही. आणि मी म्हणती हिला ओटी भरण्याचा हक्कच कुणी दिला. मावशीबाई, घरच्या सुनबाई आहेत त्या. वय तुमच्या हट्टाकात कायद्यानच काय, पण समाजाने सुद्धा सून म्हणायची हिची लायकीच नाही. माझ्या भाजीच्या संसारात इष्ट घालून वाढलेलं पोट घेऊन ही बोलर उभी राहिली. आऊ साहेब, ह्या असल्या सटवीसाठी तुम्ही मांगळागौर मांडली होय. ही असली कुकर्मी बाया देवी समोर बसून देवीचा अपमान करत होय, हे मला मान्य नाही. आणि बायानो, तुम्हाला जर हिची कीव येत असेल तर जा पुढं व्हा आणि खुशाल भरा हिची ओट्टी. नाही मुळीच नाही आऊ साहेब, तुमच्या घरात हे पाप चालत असेल पण आम्हाला त्यात सामील व्हायचं नाही. तर काय, उगाच तिची ओटी भरून देवीचा कोप आपण ओढून घ्यायचा. चला ग आपण निघूया. आणि काय ग लांबुडके, एवढी मी तुझी माफक काढली तरी बी तू इथं उभी आहेस.
सोडणार मी. अगं माझं तरी गिरजा. अगं अगं बाळा शांत हो. अगं अशा अवस्थेमध्ये लय रागराग करायचा नसतोय. कशी शांत हो? नाही होऊ शकत शांत. मी बघितलं नाहीस केवढा मोठा अपमान केला त्यांनी माझा. जोपर्यंत त्या म्हातारीचा जीव घेत नाही ना मी आता, तोपर्यंत नाही शांत बसू शकत. तर ते समद खरं आहे ग, पण असं चिडचिड करून समधी काम होत नसत्यात. लई शांत राहावं लागतंय त्याला. तुझ्या हातून काहीतरी भलत सलत व्हावं हेच पाहिजे त्या मावशीला. तुझ्या हातून जर का अशी काही चूक घडली तर हे समजे लोक तुला बाहेर काढत्याल. अगं म्हणून म्हणते जरा शांत राहा. हे बघ मी आपली जी उठी भरतो. अजिबात नाही. जोपर्यंत त्या म्हातारीला या घरात हाकलत नाही ना, तोपर्यंत आत्मा शांत होणार नाही माझा. एकदा का या घरातल्या लोकांनी तिला स्वतः हाकललं की मग माझी ओटी भरायला ये. तोपर्यंत नाही. अहो साहेब, जावय बापूंना केलेल्या कर्माच्या गोष्टीचा पश्चाताप झालाय, तरी मी ती लांब उडकल्या घरात ठेवली वय. मावशी त्या गरबार आहेत आणि त्यांच्या पोटात आमच्या घराण्याचा वंश आहे वय. पण काय त्यानं या लग्नाला मान्यता नाही, तरी मी तुम्ही त्या पोराला स्वतःच नाव चिटकून मोकळं झालो वय. अहो काय म्हणायचं तुम्हाला मावशी? मावशी बाई, तुम्ही ते कलेक्टर साहेबांनी बोलवलं होतं ना, ते आले. मग घेऊन ये की त्यांना. बर मावशी, कलेक्टर कशा पाई वय? या समद्याचा कायद्याने सोक्ष मोक्ष लावायला बोलवले त्यासनी. नमस्कार. नमस्कार. बसा. देशमुख साहेब, जरा महत्वाचं काम होतं तुमच्याजवळ. नाही तसं घरचंच काम आहे. बाई, आम्ही आमच्याकडनं संपूर्ण प्रयत्न करणार तुमचं काम करण्यासाठी. त्याचं काय बघा, गावाकडं मुलींची शाळा सुरू करायची आहे ना व, तेव्हा त्याची परवानगीचे ते कागदपत्र काय ते लवकर करा. अहो सर्जेराव देणगी देणार आहे त्यासनी. काय सर्जेराव? हो 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 देणार ना, देणार. आता खुद्द आबासाहेबांचा हातभार लागणार म्हटल्यावर आम्ही कसा काय विरोध करणार. दुर्गाबाई, तुम्ही सगळी कागदपत्र पाठवून द्या, आम्ही ताबडतोब परवानगी देतो. अंग अस मला पक्की खात्री होती. बघा सर्जेरावांचं कोल्हापुरात नाव लावलं की नाव त्याचं होत व्हायला वेळ लागत नाही. बघा ए जा चाय पाण्याचं बघ जा. नाही मला चहा ना प्लीज. असं कसं कलेक्टर साहेब, काहीतरी घेतलंच पाहिजे हो. विखे पाटलांच्या घरी आलाय तुम्ही नाही का? सुनबाई असं करा, मसाले दूध करा. आवडल त्यात. मसाला दूध काय? आता त्या दुधात हा असला मसाला टाकते की त्यानंतर जे काही घडेल ते फारच मसालेदार असेल. ही भांग पिऊन तो कलेक्टर असा काही झिंगेल आणि सगळं खापर फुटणार ते बिचाऱ्या वत्सलाच्या डोक्यावर. थोरल्या ताईसाहेब, मी करू का काही मदत?
नाही ना ग असू दे. अगं बाई मसाला नाही घातला तुम्ही दुधात? नाही टाकायचा. जरा जरा असा घाला, चव येईल दुधाला, चव येईल दुधाला. असं दूध कोणी पितच नाही. आपण अगो बाई जास्तच पडला किंवा मसाला यात काय करायचं? एक काम करा, या ग्लासमध्ये जरा थोडं दूध घाला, म्हणजे कळणार नाही मसाला जास्त झालाय म्हणून. आणि हे दूध कलेक्टर साहेबांना द्या. आपल्याकडची माणसं दूधच पित नाहीत ना मुळात फार एवढं. घाला जरा दूध येत घाला, घाला थोडस, म्हणजे जाणवणार नाही मसाला जास्त पडलाय ते. वा ठीक आहे, येत घाला मसाला, येत राहिलाय. दुर्गाबाई येत्या वर्षभरात शाळेचं उद्घाटन होणार आणि तेही सर्जेरावांच्या हस्ते. वै 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 होणार होणार. साहेब ह्यो भरलेला ग्लास तुमच्यासाठी आहे. नाही नाही मला एवढा भरलेला ग्लास नको. आठवटा भाऊजी छान झालं. अगं बच्चे ते उरलेलं तू पी की. होय होय सुन बाई घ्या, त्याला काय होते, काय होते त्याच काय? साहेब बच्चीच्या आईच्या नावानं महिला गृहउद्योग सुरू केला, आता शाळेला तिच्या वडिलांचं नाव द्यायचं म्हणते. काही हरकत नाही दुर्गाबाई, अहो तुमच्यासारखे आबासाहेबांसारखे सामाजिक कार्य करणारे लोक आहेत म्हणून तर आपल्या कोल्हापूरचं नाव उजळ आहे. अहो आमचं घराणं म्हणजे शाहू महाराजांची परंपरा चालवणारं घराणं आहे आणि त्यांनी बी शाळा कॉलेज बोर्डिंग चालवलेच की. आता त्यांच्या समाजकारणाची गादी आणखी कोण चालवणार? विखे पाटील. आबासाहेब मग तुमचं घराणंच मोठं ठसकेबाज आहे. म्हणजे तुमचा मुत्सद्दीपणा असो किंवा संग्राम साहेबांचं नेतृत्व असो, तुम्हाला सांगतो अख्खा कोल्हापुरात तोडलाय. आणि आजचं म्हणाल ना तुमच्या सुनबाईंच्या हातचं हे मसाला दूध त्याला तर अख्ख्या जगात तोड नाही. साहेब तुम्हासनी माझ्या हातचं मसाल्याचं दूध आवडलं, मला लई बरं वाटलं. तुमच्या खातर अजून आणते? नाही नाही खरंच नको. अहो लाजू नका सा, घरातलं समद दूध संपलं तरी बी चालल, गोठ्यात माझी आहेत की. वत्सला बाई. अहो आई साहेब असं काय करताय सा? पाहुणं आहेत ते आपलं आणि पाहुणं देवावानी असत्यात. आणि साहेब तुम्ही बी देवावानी आहे सा. पण साहेब
तुम्हासनी माझ्या हातचं मसाल्याचं दूध आवडलं मला लई बरं वाटलं. तुमच्या खातर अजून आणते. सांगितलंच एकदा कुणी भी काय भी बोलायचं नाही. समधी भली माणसं हाय तिथं. वत्सला बाई ओय आमच्या आऊसाहेब बर का साहेब आमच्या आऊसाहेब मस्त ढेकर देतात. कशी ओय आणि मी कशी ढेकर दिली ओ बा कसा गोड आहेत बघा गोबरे गोबरे गाल ते आमचा ते दूध आबासाहेब लई कडक आहेत. एक घा ती 100 तुकड. आणि आईसाहेब आईसाहेब मस्त नाचतात बघा बघायचंय तुम्हा. चला या या. कस माहितीये का उघडली माझी ताणली गो जाता साताऱ्याला गजा. स्टार प्रवाह वरील व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.